संगमनेर शहरामधील जनता नगर पश्चिम भाग गल्ली नंबर 2 यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे येथील एरिया कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी C24 तासशी बोलताना दिली आहे. यावेळी पुढे बोलताना तहसीलदार निकम म्हणालेत की या कंटेनमेंट झोनमध्ये 24 घरं आणि 106 नागरिक राहत आहेत. या नागरिकांना घरामधनं बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच या लोकांना जीवनावश्यक वस्तू लागल्यास नगरपालिकेच्या वतीनं त्या पुरवण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांनी यावेळी येथील कंटेनमेंट झोनची पाहणी केली आहे. तसेच या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन देखील अमोल निकम यांनी केलं आहे. संगमनेर शहरातील जनता नगर भागातील पश्चिमेकडील गल्ली नंबर 2 हा एरिया आपण आता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे. या भागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण यांची संख्या बघता कंटेनमेंट झोन जाहीर करणं आवश्यक होतं. या दृष्टीने आपण कंटेनमेंट झोन जाहीर केलेला असून या भागामध्ये सद्यस्थितीमध्ये 24 घरे असून 106 नागरिक या भागात राहत आहेत. या सर्व नागरिकांचं सर्वेक्षण आपण नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू केलेलं असून या भागातील सर्वच नागरिकांच्या आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट आज आणि उद्या असे 2 दिवसांमध्ये पूर्ण करून घेणार आहोत. या भागातील सर्व नागरिकांना आवश्यक असणारा जो काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आहे हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. या सर्व सर्वेक्षण आणि या बाबींची तपासणी करण्यासाठी आज माननीय उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे सर, मी स्वतः व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर बांगर साहेब यांनी भेट दिलेली आहे. कामामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांच्या बाबत सूचना कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. काम समाधानकारक सुरू आहे असं आढळून आलेलं आहे. या निमित्ताने मी नागरिकांना आवाहन करत आहे की ज्या ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येत आहे त्या ठिकाणाहून कुणीही आता असलेल्या नागरिकांनी बाहेर जायचं नाही आहे. प्रशासनाला सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपल्या ज्या काही अडचणी असतील ते प्रशासन सोडवण्यासाठी सज्ज आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य असल्यास आपल्याला कंटेनमेंट झोनची जर अंमलबजावणी व्यवस्थित केली तर येणाऱ्या रुग्णांची संख्या आपल्याला आटोक्यात आणणं शक्य होणार आहे. धन्यवाद. शावी शेख, C24 तास, संगमनेर.